एस डी केवनी दिवेचा जो बॉलिंग अटॅक आहे तो या स्पर्धेमधला सर्वोत्तम बॉलिंग अटॅक आहे एच डी केवनेचा दहा चेंडूंमध्ये एक धाव दिली होती त्यांनी अठरा चेंडूत सोळा चेंडूत बावीस धावा असताना तो सामना ते तिथून जिंकले आणि आता पोचले फायनलला तिकीट फायनलच भेटलं एस के व्हॅली व्हॅलीला म्हणजे एस के व्हॅली मुंब्राला तुम्ही गेलात एक मोठी सोसायटी आहे एस के व्हॅली तिथून हा संघ येतो हा आहे मुंब्रा गावचा स्पॉन्सर आहेत एस के वेल्ली दरम्यान सामना मोठा आहे दोन षटकांचा सामना मिनटं आपल्याला मिळतात फक्त आठ आठ मिनिटात तुम्हाला दोन छटकांचा पूर्ण करायचे आहेत टाइम सुरू वेळ सुरू अक्षय पहिला चेंडू पहिला चेंडू डायबेटीच्या बाहेर लूज डिलेवरी आणि येतोय चौकार चेंडू ओंकारचा डायवर्सीच्या बाहेर लोअर फुल टॉस फाईन लेग क्षेत्र टोटल खाली आहे खाली क्षेत्रात चेंडू फक्त ढकलायचा होता तेच काम केलं अक्षयनी आणि पहिला चेंडू येतोय चौकार फायनलची मॅच फायनल पहिला चेंडू चौकार आहे सुरुवात चांगली आहे दणक्यात ठोक्यात केली आहे ओंकार शॉर्ट रन येतोय विकेटकीपर राया कॅप्टन क्षेत्रक्षण लावतोय दरम्यान हा चेंडू हा चांगला चेंडू चांगलं कम बॅक करतोय पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यावर गोंधळेल गोलंदाज पण संयमाचा मूर्तिमंत उदाहरण आहे हा गोलंदाज ओंकार दुसरा चेंडू बरोबर टाकतोय फलंदाजाला समरमात पाडतोय डॉट डिलिव्हरी येते निर्धा चेंडू होतोय दरम्यान तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय हा डायबेस्टीवर पायावर आदळतोय परंतु इम्पॅक्ट कुठे इम्पॅक्ट कुठे एक धाव मिळते दुसरी धाव नक्कीच मिळेल आणि हा जाईल का चौकार हो नक्कीच लेख बायचा चौकार लक्षात ठेवा हा चौकार गेला फलंद गोलंदाज अपील वर अपील करत राहिला परंतु इम्पॅक्ट कुठे इम्पॅक्ट आउट साईड दिला एक्स्ट्रम आहे त्यामुळे प पायाला लागून चेंडू परिवर्तित होतोय फाईन डी फाईनल्या क्षेत्रात पुन्हा एकदा त्या क्षेत्रात दोन चौकार आले दरम्यान चौथा चेंडू ओंकारच्या च्या काय आहे मनात ते कळेल आता हा चांगला खेळला स्क्वॅड आपण चेंडू आहे परंतु ठीकचा बॅटवर येत नाहीये एकच धाव मिळेल पॅन्टचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवर जातोय चेंडूला अडवतोय धावसंख्या धावपलकावर नऊ या दोन षटकांच्या सामन्यात पंचवीस धावा तीस धावा सुद्धा कमी वाटतील दोन्ही संघ अटी तटीची लढत लड़त लढत आहेत एस डी केवनी दिवे एच डी केवनी आज इनफॉर्म टीम आहे दोन हजार तेवीस वर्ष त्यांना चांगलं चाललंय हा चांगला फटका आहे खोललेला वरती हवेत आहे वन भाऊ सुंदर वेळेवर जंप मारून गोड थ्रो वन सेकंड क्षेत्ररक्षण उजव्या दर्जाच शाकिब बरोबर चेंडूवर टाइमली जम्प करतोय चेंडूला अडवतोय थोपवतोय त्याच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकतोय बॉलिंग एंडला एकच धाव मिळते धावसंख्या दोन आकड्यामध्ये प्रवेश करते दहा धावा शेवटचा चेंडू मार्ग असतो कदाचित येस लास्ट डिलिव्हरी टू बी डिलिवर्ड नाव थोडा थांबतोय दोन षटकांच्या सामन्यात बारा चेंडूच्या सामन्यात कसं खेळायचं हे महत्वाचं आहे तुमची आघाडीची जोडी महत्वाची सर्वात महत्वाची सलामी तुमची ओपनिंग चांगली तर अर्धी बाजी तुम्ही जिंकली हा आतलीकड लागते चांगला अडवतोय विकेट किपर धाव तर नाहीच मिळणार थ्रो अडनरम आहे बॅकअप चांगलाय गोलंदाजाचा ताबडतोब षटक पूर्ण होते त्यांना माहिती आपण दहाच धावा खर्च केल्या आहेत दोन चौकार जाऊन सुद्धा जर षटकात दहा धावा आल्या तर नक्कीच दर्जेदार षटक म्हणावं लागेल ते, ते माहिती आहे या टीमला त्यामुळे एक षटक पूर्ण धावसंख्या बिनबाद दहा नवीन गोलंदाज शाकीब या गोलंदाजांनी पहिल्या यापूर्वीच्या सेमीफायनलला जी गोलंदाजी केली त्यामुळे दर्शकांना नक्कीच याची गोलंदाजी आवडली असेल शाकीब याच्याकडे वेरिएशन आहे परंतु वेरिएशन बरोबर याच्याकडे कंट्रोल आहे कंट्रोल चांगला आहे गोलंदाजीवर मोगरपाडा इथे जो स्पर्धा आहे मोठी स्पर्धा त्यामध्ये एच डी केवनी दिवे हा सेमीफायनलला संघ पोचलाय त्यांना दोन हजार तेवीसचं वर्ष कसं जाईल अजून ते तिथे फायनल नाही आहेत इथे तर फायनलला आहेत आता कळेल हे नऊ वर्ष कसं कोणाला जात आहे एक लाख रुपयाचं पारितोषिक मिळणं नवीन वर्षात म्हणजे हो हा दरम्यान शाकीब याच्याकडे डेंजरस बॉलर या मुंबऱ्याचा शिरशिडीत बांब्याचा बांद्याचा मजबूत इराद्याचा सोर्वण डिलिव्हरी पाहिला चेंडू हा हिट केलाय अडवला जाईल गोल्ड स्टॉप वेल स्टॉप वन हंड्रेड स्टॉप बाय वासिम चांगलं अडवलं आहे खरंच मुंबईचे खेळाडू बघा सर्व यंगस्टर आहेत जीव झोकून देत आहेत हंड्रेड पर्सेंट दिला तरच हंड्रेड पर्सेंट रिटर्न मिळणार बरोबर आहे धावसंख्येत भर पडली ती दोन धावांची धावसंख्या बारा मोठं मैदान आहे दरम्यान हा चेंडू शाकिबचा हा हवेत पटका स्लो डिलिव्हरी आणि जाऊन चेंडू घेऊन यावा लागेल कारण ऑनच्या बाहेर येतोय धमाकेदार षटकार हा चेंडू एकच चेंडू जो पुढे टाकला पुलर लेन स्लॉट मध्ये टाकला जमू नका प्लीज चर्चा करू नका जे सांगायचे ते डगआउट मध्ये सांगायचं होतं प्लीज सन्मान्य संजयजी भोईर साहेब यांची उपस्थिती आहे इथे दरम्यान हा षटकार कसा आला डेनिस साहेब आपण व्यासपीठावर हो यावं फोर्टी प्लसचे बहारदार खेळाडू दरम्यान आता या षटकारणी काय घडलं बघा एक चूक झाली चूक चेंडू फुड्यात सोडण्याची चूक क्रिकेटमध्ये म्हणतात चुकीला माफी नाही आणि फलंदाजांनी नाही दाखवली दया माया पाठवला चेंडूला षटकारासाठी धावसंख्या संख्या अठरा शाकीब स्वर डिलिव्हरी हा हवे उंच आहे हा झेल तर नाहीये जाईल चेंडू बॅक टू बॅक षटकार थँक्यू डीजे दोन चुका लागोपाठ दो गलतिया हर गलती तू माफी तो नाही मिली बरोबर दोन चुका झाल्या दोन्ही चेंडू फुड्यात पुण्यात वाढलेलं ताट नेहमीच भुकेलेला वाघ त्याच्यावर झडप मारणार तसाच भुकेलेला होता फलंदाज दोन उत्तुंग षटकार धावसंख्या चोवीस शाकी भाता यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट येतोय हा स्क्वेअर आहे वन अडवलाय चांगला टाइमली जम्प पूर्ण एकदा हे दोन धाव मिळत धावसंख्या सव्वीस आता जरा एच डी दिवेच्या गोट्यामध्ये टाळ्यांची बरसात ऐकायला मिळाली पहिले ते शांत होते पण या दोन षटकार कुणालच्या बॅटमधून आले चेंडू शिल्लक आहेत ते बरोबर दोन धावसंख्या सव्वीस तीस धावा सुद्धा या मैदानात कमी आहे तेवढं निश्चित आहे दोन षटकात दरम्यान गोलंदाज आपटलेला चेंडू आहे षटकार नंबर तीन पाहिजे तेवढ्या मी देईन हो शेवटचा चेंडू धावसंख्या बरोबर बत्तीस सुद्ध खो बैठण हे म्हणजे काय सुद्धा हा फलंदाज होतोय अत्याचार गोलंदाजानी गोलंदाज होतो अत्याचार घेतोय समाचार फलंदाज शेवटचा चेंडू हा चांगला खेळ असेवडी झेल तर नक्कीच होतोय परंतु शेवटच्या चेंडूवर गडी बाध होतोय धावसंख्या धाबलकावर झाली ती बरोबर टोटल बत्तीस टार्गेट मिळाले फायनलला ते थर्टी थ्री इज अ टार्गेट थर्टी थ्री तीन षटकार आले शेवटच्या षटकात आल्या धावा किती लास्ट ओव्हर किती महाग ठरली शेवटच्या षटकात धावा किती आल्या आहेत शेवटच्या षटकात आल्या धावा बावीस बावीस धावा या बावीस धावाच डिसाइडेड आहेत कुणालने शेवटपर्यंत किल्ला लढवला शेवटच्या क्षणी कुणालनी झांगितलं आप तुम्हारे हवाले वतन साठी हो कारण चौतीस धाव आहेत चांगली धावसंख्या नो no डाऊट हे मजबूत हे लढत योग्य आहे आता घडेल काय बिघडेल काय फायनलवर नाव कोणाचं या चार साडेचार फूट ट्रॉफी आहे बघा ही ट्रॉफी कोणाच्या घरी जरी गेली तरी बंगला लागेल एवढी सुंदर ट्रॉफी आहे साधारण घरात ही ट्रॉफी ठेवू शकत नाही त्यामुळे ही ट्रॉफी एवढी सुंदर आहे तीन ट्रॉफीची लेवल बघा पहिली ट्रॉफी मोठी त्याच्यापेक्षा छोटी पहिली चार नंतर साडेतीन फूट नंतर अडीच फूट गॉड आता मुमरा में होगा की चौतीस रन बनाय तो हम्म पाचही गेंद का बाहेर खेलना है ताकद केरादो के साथ, के साथ बाहेर खेलो और दौडकर इस ट्रॉफी को उठाओ ट्रॉफी जो दुल्ल्हन जैसे किसकी शान बनने वाली है ये भिवंडी में जाएगी या मुमरा में मुमरा वैसे भी अपने थाने में आता है लेकिन ये तो काम है ठाणे जिले में भी हमारी भिवंडी आता है बढ़िया मैच है चलिए आप सभी का स्वागत है नए साल की सबको मुबारकबाद देकर अब मैं माइक्रोफोन में बुलाऊंगा भरत पाटिल को इस मराठी के माध्यम से अब देखेंगे कि यह मैच कहा जाने वाला है वो भी घड़ते का बिगड़ते बारह चेंडू पस्तीस धावा धावा ते सॉरी तेहतीस माफ करा बारा तेत्तीस लगेच मुमरा संघ एस व्हॅली नवीन वर्षाचे पहिले सर्वात मोठा धनादेश नव्हे रोकडा कॅश एक लाख रुपये रोख कोणाच्या नावावर एस के व्हॅली का विलास स्मृती पार्टी तर बनणार दोघांकडे पार्टी तर नक्कीच होणार आहे पण मोठी पार्टी कोणाची कळेल आता ओटू भरत पाटील धन्यवाद धन्यवाद वंटी सर आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक दोन हजार तेवीस आयोजन खूप मान्यवरांना आम्हाला इथे मदत केली कैलासवासी दिनेश शंकर भुईर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच तसेच विजू नायडू त्याचप्रमाणे विक्रम भुईर तश्विनी हॉटेल हरीश किचन कश्यप भुईर रत्नाकर मडवी विजयजी पाटील विकास पाटील स्वाद गोविंद रमेश दादा भुईर संतोष भुईर निशांत भुईर रक्षक मात्रे भूषण भुईर अनिल पाटील संदीप सानप निखिल कुंभार अमित सिंग तसेच आमचे योग्य मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य देवरामजी लक्ष्मण भुईर संजयजी देवरामजी भुईर तसेच भूषणजी देवराम भुईर उषाताई संजय भुईर विकेश संजय भुईर हरेश भगत ईशान हॉलडेस तर या मॅच कडे बारा चेंडू आणि विजयासाठी हवे असणारे ते म्हणजे तेतीस धावा सलवेची जोडी खेळपट्टीवरती वासिमानी सेफ यावेळेस पहिलाच बॉल आक्रमक करण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दरम्यान एक धाव इथे अंकित केली जाते बारा चेंडू आणि तेहतीस धावा काय फलंदाजी केली होती कुण आली या फलंदाजाने तब्बल तीन षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या आणि तेवीस धावांची आक्रमक खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळवते याच जोरावरती बत्तीस धावा झळकावल्या त्या म्हणजे एस डी केवणी या संघाने अकरा चेंडू आता विजयासाठी धावा असतील तर म्हणजे बत्तीस धावा सेफ स्ट्रायकिंग एंडला सेफने पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न रिडिंग आहे यावेळेस मात्र मिस्टर मिस्ट्रोक आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि यावेळेस पहिल्या विकेटचं पतन जयतुरे या, या गोलंदाजाने यंदाच्या फॉर्मॅटमध्ये खूप प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एस डी संघाकडून खेळत असताना किफाईदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते पॉवर बँके षटक हाताळत असतो जास्तीत जास्त धावा कुटण्याचा माणस फलंदाजाचा असतो मात्र कमीत कमी धावांवरती रोखण्यामध्ये यश संपादन नेहमीच करत असतो त्या गोलंदाजाचं नाव आहे जयतुरे त्यावेळेस पहा सेफ एक आक्रमक फलंदाज मात्र त्या फलंदाजाला म्हणसोक्तो खेळी खेळून दिली नाही आहे दरम्यान डॉट डिलिव्हरी इथे विकेटच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज सतीशन्ना मागच्या मॅचमध्ये तब्बल दोन षटकार त्याच्या बॅटमधून आले होते पाहूया दहा बत्तीस ची मॅच आहे शॉर्ट टाइम पुल केलाय पुल सक्सेसफुल होईल का इथे मात्र जेल अप्रतिम टिपला जातोय बॅक टू दू बॅक दुसरं विकेटचं पतन आदरे देतोय एस के व्हॅली मुमरा या संघाला गेल्या तीन दिवसामध्ये खूप चांगलं अंपायर सुद्धा आम्हाला इथे मिळालं शशी साटम सर असतील रुपेश सावंत सर असतील रोहिदास पाटील असतील तीन दिवस चांगली स्कोरिंग चांगलं गुणलेखन प्रतीक पाटील उर्फ घोट्या यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तदनंतर जी टी सी लाईव गावाचे सुभद्र सूरज मात्रे असतील त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुनील सॅम खूप चांगली टीम आहे जी टी सी लाईव्हची दरम्यान जय तुरे आणखी एक बॅक टू बॅक हॅट्रिकची संधी आहे हॅट्रिक साधे होईल का या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक जय तुरेच्या नावावरती डीजे रुद्र यांना कोण विसरेल तीन दिवस अतिशय सुमधुर संगीताने सर्व रसिक प्रेक्षकांना मन मोहित केलंय रुद्र डीजेने दरम्यान या स्पर्धेमध्ये तीन हॅट्रिक झाल्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर अक्षय सोनी नौकरचा गोलंदाज त्याच्या माध्यमातून एक हॅट्रिक साध्य झाली फोटिक साध्य झाली त्यानंतर आजच्या दिवसामध्ये प्रियश मडवी स्पोर्ट्स बाळकुमचा हा गोलंदाज त्याच्या नावावरती एक हॅट्रिक साध्य झाली आणि आजच्या दिवसामध्ये आणखीन एक हॅट्रिक एस डी केवणी संघाचा अजय दुरे सलामीचा स्ट्रायकर गोलंदाज आणि मी स्ट्रायकर गोलंदाज एस डी केवणीचा का आहे याचे इथे प्रत्यक्षित देत असताना तब्बल फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि तीन मोठे मोहरे एस के व्हॅली संघाचे त्यांनी गारद केले दरम्यान पाचवं बॉल घेऊन सज्ज होतोय सामना करेल नव्यानला फलंदाज राया आणखीन एक म्हणून नाओ मुमरा या संघाचा आठ आड़ चेंडू आणि बत्तीस धावा यावेळेस बॅकफुट वरती गेला के पंच केलाय यावेळेस काव कॉर्नरिझमधे चांगलं क्षेत्रक्षण होतंय मात्र एका धावे व्यतिरिक्त आणखीन काहीही मिळणार नाहीये दरम्यान दोन धावा धाव दा वल्डका धावा चेस करायच्या होत्या असं वाटलं होतं मागच्या मॅचमध्ये एक चेंडू पाच धावा हव्या असताना एक गोल्डन सिक्सर लगावला होता फलंदाज वसीम आसिम या फलंदाजाने एक गोल्डन सिक्सर लगावून एस के व्हॅली मुंब्राला आणखीन एक संधी दिली होती फायनल खेळण्याची आणि गोलंदाजांनी थोडंसं निराश केलं बत्तीस धावा खर्च केल्या आणि तेहतीस धावा डिपेंड करत असताना मात्र एस डी या संघाने अफलातून गोलंदाजी केली आहे लास्ट गो शेवटचं बॉल यावेळेस परफेक्ट यॉर्कर काय गोलंदाजी होती आहे विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली जय तुरे टायांचं कडकडाट व्हायलाच हवा या गोलंदाजासाठी अफलातून गोलंदाजी अफलातून गोलंदाजी।, गोलंदाजी दोन धावा दे तीन गडीबात केले एक विकेट हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावरती आहे आपण या सहा चेंडूंचा किंवा शिल्लक आहे आणि एकतीस धावांची आवश्यकता सहा चेंडू एकतीस धावा सहा चेंडू एकतीस धावा आपण पाहतात गाव देवी स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक सहा चेंडू एकतीस जावा सहा चेंडू एकतीस जावा असं वाटलं होतं एक रंगतदार लढत होईल कारण की चांगली बॅटिंग लाईन अप सुद्धा आहे एस के व्हॅली मुंब्रा या संघाकडे करण येतोय शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी विलासमध्ये राहणार थोडासा निराश असणार आहे कारण की एक चेंडू सहा धावा ज्या वेळेस हव्या होत्या त्यावेळेस चिरागने तो गोल्डन सिक्सर लगावला होता त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये एक चेंडू पाच धावा हव्या होत्या नितीन होता गोलंदाजच्या ट्रॅकवरती त्या डिपेंड करता आलेल्या ना नाही आहेत सो so, बॅडलक या मॅचकडे सहा चेंडू एकतीस धावा गोलंदाज करण राया यावेळेस बिकेट करण्याचा प्रयत्न मात्र काय फिरकीचा जादूगार आम्ही आलोय भिवंडी नगरीतील केवणी या छोट्याशा गावामधून मात्र काय गोलंदाजी होतीय प्रत्येक खेळाडू एस डी केवणी संघाचा इथे सर्वस्व देण्याचं काम करतोय ओ हो हो क्या बात आहे इथे बघा मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे जेलची संधी आणि इथे आणखीन एक विकेटच बदन फक्त आणि फक्त औपचारिकता चार चेंडू एकतीस जावा चार चेंडू आणि एकतीस जावा करण काय गोलंदाजी होते एस डी केवणी संघ लक फॅक्टर सुद्धा खूप आहे एस डी केवणी संघाकडे मोगरपाडा या ठिकाणी सुद्धा एक स्पर्धा सुरू आहे टॉप मध्ये जाणारा हा संघ आज इथे फायनलिस्ट म्हणून जर नक्कीच दावेदार ठरतोय कारण की चार चेंडू आणि एकतीस धावा हव्या होत्या आणखीन एक डॉट डिलिव्हरी येतेय है। काय गोलंदाजी होतीये आपल्या बोटांची जादू या चेंडूवरती फिरवण्याची किमया या गोलंदाजामध्ये आहे त्याचं नाव आहे करण ऑफ फुलातून ऑफ फुलातून गोलंदाजी कॅबात स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू ऑफ ऑफस्टिकच्या बाहेर वळवण्याची किमया बॅक टू बॅक चार चेंडू निर्धाव मिडन ओव्हर या स्पर्धेतील मिडन ओव्हर टाकेल का पहिली मिडन ओव्हर टाकेल का कॅबे पाच बॉल डॉट अफ फुलातून इनिंग काय गोलंदाजी होती आहे लास्ट टू गो आता फक्त औपचारिकता मात्र मिडन ओव्हर या स्पर्धेतील हजार रुपयेच पारितोषिक राजन भुईर यांच्याकडून जर मिडन ओव्हर टाकली तर मात्र इथे पहा लक मात्र विजयी ठेवतोय फायनलिस्ट ठरतोय